15 ऑक्टोबर म्हणजे आजचा दिवस जगभरात फूड डे म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील एसएनडी कॉलेजमध्ये होम सायन्स विभागात साजरा केला जातोय. 15 ऑक्टोबर रोजी जगभरात वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पुण्यामधील एसएनडीटीच्या होम सायन्स आणि एएफएसटीआयच्या संयोगाने वर्ल्ड फूड डे या कार्यक्रमाचं आयोजन एसएनडीटी कॉलेजमध्ये करण्यात आला. यावेळी एसएनडीटी होम सायन्सच्या प्राचार्या सौ मानिक दीक्षित, एएफएसटीआयचे प्रेसिडेंट एसएम निकवारे, एसएनडीटीच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्रवीण मसालेचे आनंद चोरडिया, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रेसिडेंट श्याम सातपुते, माधुरी सहस्त्रबुद्धे, नगरसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व जगभरात कोणीच भुकेला बळी पडू नये म्हणून हा दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती एसएनडीटी होम सायन्सच्या प्राचार्या डॉक्टर माणिक दीक्षित यांनी पुणे मेट्रोशी बोलताना दिली आहे. मी डॉक्टर माणिक दीक्षित, मी प्रिन्सिपल एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे आहे आणि आज आम्ही वर्ल्ड फूड डे निमित्त हा कार्यक्रम अरेंज केला आहे. कारण 16 ऑक्टोबरला पूर्ण जगभरात हा कार्यक्रम केला जातो. फूड आणि ॲग्रिकल्चरल ॲसोसिएशन जे युनायटेड नेशन्समध्ये त्याचं फाउंडेशन झालं त्याच्यानिमित्त हा कार्यक्रम केला जातो आणि ह्याचा उद्देश असा आहे टू इरॅडिकेट द हंगर. सगळ्या जगातले कोणीही भूकबळी जाऊ नये आणि सगळी भूक कोणालाही त्रास देऊ नये भूकेचा, ह्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. तर आमचं फूड अँड न्यूट्रिशन डिपार्टमेंट आहे आमच्या कॉलेजचं, तर ते आणि AFSTI पुणे यांच्यातर्फे म्हणजे ॲसोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजीस इंडिया पुणे चॅप्टर, त्याचे डॉक्टर नाईकरे प्रेसिडेंट आहे आणि ह्या दोघांच्या कोलॅबोरेशनमध्ये आज आम्ही हा दिवस साजरा करतो. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण हे मेन ह्याची ती थीम आहे की क्लायमेट सगळं चेंज होतं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आणि हे ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं आहे तर सगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज जे आपण अतिक्रमण होतं आहे निसर्गावर त्याच्यामुळे सगळं लँड क्वालिटी डिक्लाईन होते आहे आणि ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन्स होत आहेत. तर ह्यासाठी पूर्ण कॅम्पस प्लॅस्टिक फ्री व्हावा, निदान लोकांनी प्लॅस्टिक वापरू नये आणि 4 R's जे आहेत की रिड्यूस रियूज रिसायकल रिफ्यूज हे केलं तर रिसोर्सेस जे सगळे आहेत ते जास्त जतन होतील. कारण आपण दरवेळी नवीन काही करण्यासाठी नवीन रिसोर्सेसमधली मटेरियल्स वापरली की ते संपत चाललेत आणि भारताची लोकसंख्या ट्रिमेंडस वाढते, लँड मात्र तेवढीच आहे छोटूशी. म्हणजे आपण वर्ल्डच्या 17% ऑलमोस्ट आहोत आणि जगाच्या तुलनेत लँड 2.5% आहे. तर त्यामुळे सगळे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला कमी पडू शकतात. तर त्या दृष्टीने त्याचं जतन संवर्धन करण्याच्या दृष्टीने आम्ही मुलींमध्ये सुद्धा खूप हा अवेअरनेस क्रिएट करतो. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. एवरीवेअर 16 ऑक्टोबर बिंग सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड फूड डे, इसके लिए इस कॉलेज में हम AFSTI तरफ एसोसिएशन ऑफ फूड सेंटर तरफ से ये प्रोग्राम सेलिब्रेट करते हैं. इसमें स्टूडेंट्स स्टाफ मेंबर्स इंडस्ट्री पीपल इन्वॉल्व होते हैं और इस प्रोग्राम के लिए हम इस साल में फूड एक्सपो भी रखा है, टेक्निकल सेमिनार्स भी रखे हुए हैं. फुल डे का प्रोग्राम है, इसमें बहुत कॉलेज से स्टूडेंट आए हुए हैं. स्टूडेंट में MBA एग्रीकल्चर भी है, फूड साइंस के भी है, फूड टेक्नोलॉजी भी है, फूड इंजीनियरिंग के भी है. और टुडेज वर्ल्ड डे जो है फूड इंजीनियरिंग एंड फूड वर्ल्ड डे ऐसे दोनों भी सेलिब्रेट करते हैं. प्रतिनिधि पीयूष बागड़े, ब्यूरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाइफलाइन पुणे.